नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक सुरू प्रशासकीय यंत्रणेत परिवर्तन करत राज्यातल्या साठ सनदी अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून बदल्या इयत्ता पाचवी आणि आठवी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवण्याचे अधिकार राज्यांना देणार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज सांगता नाट्यरसिकांचा भरभरून प्रतिसाद आणि रुग्णांना जेनेरिक औषधच द्या सूचनांचं पालन न केल्यास कारवाईचा भारतीय वैद्यक परिषदेचा वैद्यकीय व्यावसायिकांना इशारा आता पाहूया सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची तिसरी बैठक नवी दिल्ली सुरू झाली आहे या बैठकीत आधीच्या दोन बैठकांमधल्या निर्णयांवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया हे भारताचा जलदगतीनं विकास करण्यासाठीच्या योजनांचं सादरीकरण करतील याशिवाय वस्तू आणि सेवा करासंबंधीही सादरीकरण होणार आहे या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत विविध राज्यांमध्ये अंमलात असलेल्या विविध उत्कृष्ट योजनांची माहिती मिळण्याची संधी या बैठकीद्वारे मिळते असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे याच बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना संबोधित करणार आहेत बैठकीला पक्षाध्यक्ष अमित शहाही संबोधित करणार आहेत राज्य शासनानं काल मोठ्या प्रमाणावर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यामध्ये सध्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंग यांना सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी नेमण्यात आहे समाज कल्याण विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे हे बेस्टचे महाव्यवस्थापक झाले आहेत महेश झगडे यांची नाशिकचे विभागीय आयुक्त तर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांची पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये पुन्हा बसवण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले जातील असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं मात्र या इयत्तांच्या नियमित परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हे अधिकार राहतील अशी अट सरकार ठेवणार आहे या विद्यार्थ्यांना तीन महिन्यांनंतर आणखी एक संधी दिलीच पाहिजे या फेरपरीक्षेत हे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर त्यांना त्याच इयत्तेत वर्षभर ठेवलं जाईल असं जावडेकर यांनी सांगितलं रायपूर इथं आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सरकार शिक्षणावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च करते त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला तसंच माय बोलीपेक्षा इंग्रजी माध्यमातलं शिक्षण अधिक दर्जेदार असतं हा दृष्टिकोन पालकांनीही बदलणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज सांगता होत आहे या संमेलनाची वैशिष्ट्य आणि दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर शिबानी जोशी सत्त्याण्णवा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबाद मध्ये सुरू आहे त्याचा आज संध्याकाळी पाच वाजता समारोप होणार आहे त्याआधी आज सकाळी नऊ वाजल्यापासून स्थानिक कलावंतांच्या गायन वादनाचे कार्यक्रम तसेच स्थानिक कलाकारांच्याच लावणी नृत्याचे कार्यक्रम तसेच समूह नृत्याचे कार्यक्रम सुरू आहेत सोलापूरच्या चा, ना, नाट्य परिषदेच्या शाखेच्या वतीनं फॅन्स या नाटकाचं सादरीकरण होणार आहे आणि समारोपानंतर उस्मानाबादकरांना माझी आई बाप हे मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांनी अभिनेत केलेलं व्यावसायिक नाटकही पाहायला मिळणार आहे गेले दोन दिवस उस्मानाबादकरांनी मोठ्या संख्येनं या संमेलनाला गर्दी केली होती जवळजवळ सात ते आठ हजार लोक रात्री बारा बारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या आस्वाद घेत होते काल रात्री उशिरा कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि विजय कदम यांच्या कुमकुमी हे दोन व्यावसायिक कार्यक्रम झाले आणि या कार्यक्रमाला सुद्धा बारा वाजून गेल्यानंतरही सात ते आठ हजाराच्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी तसंच तुळजापूरच्या नाट्य परिषदेच्या संस्थेचे अध्यक्ष विलास शिंगाडे हे तिघही संमेलनामध्ये सादरीकरण करत आहेत काल एकमेकरी कलावंतांचा एक, एक महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि यालाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला चुकीच्या प्रथांवर हास्य रंगाच्या माध्यमातून परखर भाष्य या सर्वच एकपात्री कलावंतांनी केलं यामध्ये मुंबईहून उपेंद्र दाते जयंत ओम दिलीप खन्ना पुण्याहून संतोष चोरडिया तसंच अंध कलाकार रिझवान कोल्हापूरचे मनीष आपटे विपाट काळे यांनी खूपच चांगली एकपात्री प्रयोग सादर करून रसिकांची मन जिंकली उस्मानाबाद सारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात इतक्या उन्हाळ्याच्या काहीलीमध्ये सुद्धा आपली सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी हे सर्व प्रेक्षक इथे येत आहेत हे चांगलंच जाणवत होतं गेले दोन दिवस प्रेक्षकांनी खूपच उत्तम प्रतिसाद या संमेलनाला दिला मात्र या संमेलनात प्रथमच एकही परिसंवाद आयोजित करण्यात आलेला मात्र दिसला नाही त्यामुळे नाटकाविषयीची चर्चा तशी फारच कमी झाली पण या सर्व नाटकांच्या निमित्तानं नि, पन्नास ते साठ व्यावसायिक कलावंतांनी मात्र या संमेलनाला हजेरी लावल्याचं ला। दिसून आलं दूरदर्शन बातम्यांसाठी शिबानी जोशी उपमानाबाद सर्व डॉक्टरांनी केवळ जेनेरिक औषधच रुग्णांना लिहून द्यावीत अशी जाहीर सूचना भारतीय वैद्यक परिषदेनं सर्व डॉक्टरांसाठी जारी केली आहे या सूचनांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही परिषदेनं दिला आहे भारतीय वैद्यक परिषदेनं दोन हजार सोळा साली मार्गदर्शक सूचना जारी करून भारतीय वैद्यक परिषद विनियमनाच्या कलमांमध्ये सुधारणा केली आणि त्याद्वारे वैद्यकीय व्यावसायिकांना जेनेरिक औषधच देणं बंधनकारक करण्यात आलं आहे याचा पुनरुच्चारही या जाहीर सूचनेत केला आहे लठ्ठपणा हा मानवाच्या जीवनशैलीशी निगडीत आजार आहे त्यामुळे या आजारावर वेळेत उपचार झाले तर आपण एक चांगली जीवनशैली जगू शकतो याच उद्देशानं राज्यात ओबेसिटी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते लठ्ठपणावरील परिषदेचं काल पणजीत उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या समारंभाला राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत उपस्थित होते लठ्ठपणाचा परिणाम शरीरावरील सर्व अवयवांवर होतो त्यामुळे याबाबत शालेय जीवनापासून जनजागृती आवश्यक आहे असं फडणवीस म्हणाले तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत अठरा देशांमधल्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे संयुक्त जनता दलाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचा संकल्प बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी काल केला संयुक्त जनता दलाच्या मुंबईतल्या गोरेगाव इथं झालेल्या प्रदेश मेळाव्यात ते काल बोलत होते धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले तर भाजपाला हरवणं अवघड नसल्याचंही नितीश कुमार यावेळी म्हणाले यावेळी लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला सभा सुरू होण्याअगोदर नितीश कुमार यांनी दादरला चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं टॅक्सी चालक आणि मालक संघटना एपवर आधारित टॅक्सी सेवा थांबवू शकत नाहीत सकृतदर्शनी तसे मनाई आदेश देणं गरजेचं आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे या संदर्भात उबरनं दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयानं आधीच मनाई हुकूम जारी केला होता त्यानंतर न्यायमूर्ती एस जे कथावाला यांनी काल तसा अंतरिम आदेश जारी केला उबरच्या सेवेला विरोध करून टॅक्सी चालक आणि मालक संघटनेनं कंपनीचं नाव आणि प्रतिष्ठा मलिन केली तसंच चालकांच्या उपजीविकेवर गदा आणली त्यामुळे संघटनेनं भरपाई म्हणून बारा कोटी रुपये द्यावेत अशी मागणी उबरनं न्यायालयाकडे केली होती टॅक्सी चालक आणि मालक संघटनेनं गेल्या महिन्यात केलेल्या आंदोलनादरम्यान उबर कार आणि कार चालकांचं नुकसान झालं होतं त्याविरोधात उबरनं ही याचिका न्यायालयात दाखल केली होती अमेरिकेनं एच वन बी व्हिसाच्या नियमावलीच्या कठोर अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय आयटी क्षेत्रात मोठ्या बदलाचे वारे वाहू लागले हा बदल नेमका कसा असेल हे करण्यासाठी अद्याप काही काळ जावा लागेल अमेरिकेनं एच वन डी सुधारणा विधेयकाची कठोर अंमलबजावणी करायचा घेतलेला निर्णय भारतीय आयटी कंपन्यांसाठी जाचक ठरण्याची चिन्ह आहे या नव्या नियमांमुळे अमेरिकन आयटी कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या भारतीय तसंच इतर परदेशी नोकरदारांच्या नियुक्तीला खीळ बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येते अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारीत यासंबंधी घोषणा केल्यावर प्रतिक्रियांचं मोहोळ उठलं त्यानंतर त्यांनी नव्या अटी जाचक असणार नाहीत अशी ही ग्वाही दिली तरीही अद्याप चित्र पुरेसं स्पष्ट व्हायचं आहे या नव्या विधेयकाच्या अंमलबजावणीत एच वन बी विसाधारकांच्या किमान वेतनाचा मुद्दाही महत्वाचा आहे नव्या अमेरिकन सरकारनं रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचं धोरण स्वीकारलंय अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतातून अमेरिकेत जाणारा आयटी तज्ञांचा ओघ थांबून भारतात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे एच वन बी संबंधातल्या निर्बंधांमुळे भारतीय आयटी कंपन्यांना त्यांच्या धोरणात आमूलाग्र बदल करावा लागेल असं असोचॅमनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे थोडक्यात भारतीय आयटी कंपन्यांसाठी हे एक संक्रमण पर्व ठरणार आहे रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात करंजाडी रेल्वे स्थानकावर दुपदरीकरणाचं काम सुरू आहे या कामामुळे रेल्वे रुळांलगत असलेला डोंगर आणि दाट झाडी तोडल्यानं इथं भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे तसंच स्थानकाजवळच्या पादचारी पुलाच्या टोकाकडचा भाग उत्खननात गेल्यामुळे हा पूलही धोक्यात आला आहे यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आह पुलावरून जाणार आमची सहा लो, लोक लोकसंख्या आहे जर पडला तर रेल्वेला पण धोका होईल आणि पब्लिकला जाण्यासाठी मार्ग बंद पडेल ते रेल्वेची दुसरी लाईन टाकल्यामुळे केल्यामुळे हा धोका निर्माण झालेला आहे पण वेळी उपचार निर्माण केले तर तो धोका संकट टालवू शकतो करंजाडीजवळ सात वाड्या आहेत पावसाळ्यात या पुलाला धोका झाला तर सहा गावं रस्त्या विना राहतील अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे हा पादचारी पूल नव्यानं बांधण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे कुटुंबातल्या माणसांमधला संवाद संपुष्टात आला असून नवी पिढी दिशाहीन बनली आहे अशावेळी डॉ विचार समाजात रुजवण्याची गरज आहे असं मत सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांनी व्यक्त केलं आहे सांगली जिल्ह्यातल्या नेरली इथं आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित दलित मेळाव्यात बोलत होते दलित वस्ती सुधारणेचा लाभ प्रत्येक गावानं घेतला पाहिजे असं ते म्हणाले यावेळी कडेगाव तालुका आरपीआयचे अध्यक्ष महादेव होवाळ व्याख्याते रामभाऊ सातपुते उदय सर्वघोड आदी मान्यवर उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे काल मुंबईत अंधेरी इथं संयुक्त जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची केवळ जयंती साजरी न करता तरुण आणि युवकांनी युवा योग पिढीला राष्ट्रीय प्रवाहात आणून देशाचा विकास घडवला पाहिजे असं आठवले यावेळी म्हणाले कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते लातूर महानगरपालिकेत भाजपा उमेदवारांना निवडून देत जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी प्रत्येक नगरसेवकानं कामाला लागावं अशी सूचना लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातल्या विकास कामांचा आराखडा येत्या तीन दिवसात सादर करावा असंही त्यांनी सांगितलं काल पत्रकार परिषदेत बोलत होते लातूर शहरातला पाणी प्रश्न आणि वाहतूक व्यवस्थेसह निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासनं नियोजनबद्ध रीतीनं पूर्ण केली जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना एक मेपासून आंदोलन सुरू करणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली ते पुण्यात बोलत होते शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती नैसर्गिक आहे तूर उत्पादक शेतकरी संकटात असून सरकार मात्र तुरीच्या भावाबाबत उदासीन आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली तुरीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातले तृतीयपंथी येत्या दोन मे रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या लोकमान्य टिळक यांच्या ऐतिहासिक घोषणेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शासनानं लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान सुरू केलं आहे लोकमान्यांच्या या घोषणेनं इंग्रजी राजवटीविरोधात देशात खऱ्या अर्थानं असंतोष निर्माण केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य शासनाने गेल्या वर्षी आयोजित केलेल्या लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाअंतर्गत गणेश सजावट स्पर्धेच्या पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते हा कार्यक्रम मुंबईतल्या एनसीपीए अर्थात राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून सर्वांसाठी तो एक प्रेरणास्रोत आहे गणेश मंडळ समाजाला दिशा देण्याचं काम करतात म्हणून त्यांना पारितोषिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम शासन करत असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं यावेळी खासदार अरविंद सावंत आमदार राज पुरोहित यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते एल अँड टी म्युच्युअल फंड आणि मोनोटॉनिक यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईतल्या दादर इथल्या सावंतवाडी संस्थान मराठा सभागृहात नांदी अर्थक्रांतीची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकील आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत येत असलेली स्थित्यंतरं आणि आपण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी मोनेटॉनिकचे व्यवस्थापक अनिल म्हात्रे आणि एल अँड टी म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कुलकर्णी उपस्थित होते चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या संगीत सन्मान पुरस्कारासाठी औरंगाबादमधल्या गायक आणि गानगुरू पंडित नाथ नेरळकर यांची निवड झाली आहे तसंच म्हैस्कर फाऊंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत शिष्यवृत्तीसाठी शास्त्रीय गायन हेच ध्येय ठेवलेल्या मुंबईतला युवा गायक गंधार राम देशपांडे यांची निवड केली आहे चतुरंग संगीत सन्मान आणि शिष्यवृत्तीचं हे अकरावं वर्ष असून पुरस्कार प्रदान सोहळा येत्या तेरा मे दोन हजार सतरा रोजी डोंबिवलीत चैत्र पालवी संगीतोत्सवात होणार आहे नवी मुंबईतल्या खारघर इथल्या एका कार शोरूमला आज पहाटे चारच्या सुमाराला आग लागून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला खारघर इथल्या आदित्य पॅलेस या नऊमजली इमारतीच्या तळमजल्यावर ही शोरूम होती अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग नियंत्रणात आली जितेंद्र कुमार आणि कृष्ण कुमार अशी मृत्यू झालेल्यांची नावं असून या आगीत शोरूम मधल्या बारा गाड्या जळून खाक झाल्या आहेत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे विदर्भात अद्याप तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला बीड जिल्ह्यात उष्माघातानं दोन जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एक शेतकरी आणि एका कामगाराचा समावेश आहे उष्माघातानं जिल्ह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील आणि उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक सुरू प्रशासकीय यंत्रणेत परिवर्तन करत राज्यातल्या साठ सददी अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून बदल्या इयत्ता पाचवी आणि आठवी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवण्याचे अधिकार राज्यांना देणार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज सांगता नाट्यरसिकांचा भरभरून प्रतिसाद आणि रुग्णांना जेनेरिक औषधच द्या सूचनांचं पालन न केल्यास कारवाईचा भारतीय वैद्यक परिषदेचा वैद्यकीय व्यावसायिकांना इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार